हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय तांदेकर. मी त्यांना धक्का नाही मारला, त्यांचा तोल गेला होता. खोटं बोलतेस तू. मी तुझं खूप ऐकून घेतलं, आता मला एक शब्दही बोलायचा नाही. मला फक्त सरोज मॅडमना विचारू दे. सरोज मॅडम, आपण दोघी इथे उभ्या होतो, बाकीचे सगळे या बाजूला उभे होते, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला असेल कदाचित. पण आपल्यात नेमकं काय घडलं हे तुम्हाला आणि मला दोघींनाही माहिती. तुम्ही सांगा, मी तुम्हाला धक्का दिलाय का? तू कोण आहेस माझ्या आईला प्रश्न विचारणारी? लायकी काय तुझी? माझ्या आईची लेवल काय, तुझी लेवल काय, जमीन आसमानाचा फरक आहे यात. आणि आज तू तिलाच प्रश्न विचारतेस, तिला धक्का मारल्यानंतर. कायम लक्षात ठेव, माझी आई माझी टॉप प्रायोरिटी. सो स्टे अवे फ्रॉम माय फॅमिली. अद्वैत, हे बघ ऐकून घे माझ, असं काहीतरी आक्रित करू नकस. दादा ऐक ना, आपण प्लीज शांतपणे बसून सगळ्या गोष्टी सॉर्ट करूया ना. पण असं कलावणीला घराबाहेर काढू नकोस रे. स्वाम, तुझ्या आईला मगाशी जे सांगितलं तेच तुला सांगतोय. तू तिची बाजू घेऊ नकोस. अद्वैत तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी जागावपणा करू नको. बाबा असं काय बोलताय, तुम्ही तरी समजाव ना दादाला. आई तू तरी समजाव ना. सोहम, एकदा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे की नाही कलावाहिनीच? सगळे थांबा. अद्वैत कलाला घरामध्ये घे. हे बघ असं येड्यावानी वागू नकस. अद्वैत ऐक ना रे, असं नको तिला घराबाहेर काढू. एखाद्याला आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळालं ना की त्याला त्याची किंमत नसते. आणि अचानक मिळालेल्या गोष्टीतून केवळ माज वाढतो. अद्वैत पण कोणती गोष्ट अशीच घडत नाही. ही काही कारणानं आपल्या घरात आली आहे. कारण फक्त मला त्रास देणं एवढंच आहे. अरे ती लगीन करू आपलं लग्न, फक्त एक माध्यम आहे बाबा आपल्या घरात यायचं. आणि ही आपल्या घरात आली नाहीये, आपल्या घरात घुसली आहे. अद्वैत, अरे अशी डोक्यात राख घालून घेऊ नकोस. ठीक ना रे, आमचं नको काढूस तिला घराबाहेर. अद्वैत हे बघ असं वागू नको, शांत हो. आय एम सॉरी, पण मी आता कोणाचं काही ऐकणार नाही. मी या मुलीला आपल्या घरात घेणार नाही. माय गॉड, मला तर इमॅजिनच होऊ शकत नाहीये. कला माझी सख्खी धाकटी बहीण असं वागू शकते? तरीही मी जाऊ मोठी बहीण या सगळ्या नात्याने तिला सतत समजवण्याचा प्रयत्न करत होते की कला असं वागू नकोस. हे आपलं सासर आहे, माहेर नाही, नीट वाग. पण नाही, तिने माझं ऐकलंच नाही. आणि आज तर तिने हद्दच पार केली. चक्क स्वतःच्याच सासूला ढकललं. ही मुलगी आमच्या दोघींच्या मध्ये उभी होती. स्पष्ट पाहिलं हिने काय झालंय ते, तरी असं बोलतीये. या दोघी बहिणी महाचालाक आहेत असं मी म्हणते ना, ते काही खोटं नाही. काय पद्धत झाली का तिची? ती कला सरोज वहिनीचा इतका मोठा अपमान कसा करू शकते? बिचारी सरोज वहिनी आयुष्यभर झिजली आहे या घरासाठी, बिझनेसला इतकं मोठं केलं, आणि फक्त एक गोष्ट तिच्या मनाप्रमाणे नाही झाली म्हणून ही काल आलेली मुलगी सरोज वहिनीला धक्का मारून पाडते. मम्मी लो, खर तर मलाच इतकी लाज वाटते ना, कलाच्या वतीने मीच सरोज मामींची माफी मागावी असं वाटतंय मला. पण मी माफी मागून झालेला अपमान भरून कुठे निघणार आहे? हो ना,
नहीं मला मान्य आहे, दोन व्यक्तींमध्ये मतभेद असू शकतात, इट्स ओके, पण आज तिने जे काही केलं ना त्यात लिमिट क्रॉस केली आहे. हो ना मॉम, चांदेकरांच्या घरात राहून चांदेकरांची इतकी मोठी फसवणूक, हे खूप वाईट आहे. सरोजवाईनी मला मान्य, तुझ्या सुनेचं पावलो पावली कौतुक होतं इथे, सगळे डोक्यावर घेऊन नाचतायत तिला, पण आज जे काही केलंय ना तिने त्यानंतर मी कॉन्फिडेंटली सांगू शकते, माझी सून असं कधीच करू शकत नाही. प्रत्येक वेळी फक्त स्वतः बोलून तू असं आत निघून जाऊ शकत नाहीस, बाकीच्यांनी काही बोलायचंच नाही का? तू फक्त परिस्थिती स्वतःच्या दृष्टिकोनातून बघणार आणि बोलून निघून जाणार का? प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, मग तू एकच बाजू धरून ठेवू शकत नाही. स्वतःचं म्हणणं मांडून दुसऱ्याचं काहीही न ऐकणं हे वागणं चुकीचं आहे चांदेकर. एक तर तू काहीतरी चुकीचं बघितलंस किंवा तुझा गैरसमज झाला. मी सरोज मॅडमना धक्का दिला ना, त्यांचा तोल गेला आणि मी खोटं बोलत नाहीये. जसा तुझा मान सन्मान वगैरे सगळं आहे ना चांदेकर, तसंच माझही आहे. पण माझी काहीही चूक नसताना फक्त दुसऱ्या कोणाचं तरी समाधानासाठी मी कोणाचीही माफी मागणार नाही, कारण मला माहितीये माझी काहीही चूक नाहीये. हे बघ, आज जे काही घडलं तो फक्त एक गैरसमज होता यावर जो तुझा विश्वास बसत नाही, आणि आता सगळ्यांसमोर जे तू मला घराबाहेर काढलंस ना, तसंच जोवर तू स्वतःहून सगळ्यांसमोर मला घरात घेत नाही तोपर्यंत मी इथे अन्न पाण्याशिवाय अशीच उभी राहील. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.